जय शिवला जय चंबुला जय कदला चला जाओ आम्ही की गाडी चालू केली आम्ही इला असता आता ह्या रस्त्यान का जर टोल घेतले मी तर फवाडा पडती. नमस्कार, मी श्रावणी आणि तुमचं स्वागत आहे श्रावणी संगीत या युट्यूब चॅनल वर. आता आपण चाललोय मुंबईला आणि आता लांजाला पण पोचलो आहे आपण आणि इंट्रो करायला थोडा वेळ झाला. लांजाला थांबलेलो आपण आणि तुम्ही आता याच्या पुढे बघालच आम्ही व्हिडिओ केलाय याचा मुंबई गोवा हायवे. म्हणजे आता इथेपर्यंत आलो ना तो केला आणि पुढचे पण आम्ही असेच करणार आहोत व्हिडिओ पुढे मुंबईला जाईपर्यंत. तुम्हाला एक समजेल की आता रस्त्याची सद्यस्थिती काय आहे. चकली खाते आहे मग अशी करंजी खाऊन झाली आता चकली खाते. चला तर आमच्या बरोबर तुम्ही पण मुंबईला आणि आम्ही तिकडे पण जाऊन असे भरपूर मस्त मस्त व्हिडिओ बनवणार आहोत ते पण तुम्हाला बघायला मिळतील. चला तोपर्यंत तुम्ही हायवे एन्जॉय करा. मित्रांनो, बघताय तुम्ही आता आपण चाललोय मुंबईला. तर आता आपण आलोय नांदगाव मध्ये आणि लाइटिंग बघा ब्रिजच्या खाली काय केली आहे मस्त पैकी. मतलब तुम्हाला दाखवूया आपण तिकडे मागच्या एक लाईटीचा फोकस येतोय ना त्याच्यामुळे ती व्यवस्थित दिसत नाही. चला तर आता आपण इथून लेफ्ट मारणार आहोत आणि जाणार आहोत मुंबईला. आणि या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळेल मुंबई गोवा हायवे ची सद्यस्थिती. सद्यस्थिती काय आहे मुंबई गोवा हायवे हा. आणि इकडे एक्साइटमेंट तुम्ही बघू शकता चिकूची. ये ना इकडे असं काय हाय कर. आता आपण जातोय मुंबईला. आपण आहोत नॅशनल हायवे 66 वर. आता तरळा आहे पुढे, तरळ्यात पोहोचणार आहोत आपण. जांभळगाव आहे इकडे, हे आपण जांभळगावच आहोत. जांभळ भरपूर मिळतात. आता आपण लांजापर्यंत जातोय. तर लांजापर्यंत कशाला तर आपला गॅस संपलाय. आता आपण पेट्रोलवर आहोत. तर लांजामध्ये मला एक गॅस स्टेशन दाखवतंय तिथे आपण जाणार आहोत. तिकडे गॅस फिलअप करूया. चारशे 31 किलोमीटर आहे मुंबई आणि त्याच्या पुढे विरार. होय ना, विरारचा जर आम्ही मॅप लावला नाही. आता हा आपण ब्रिज पकडतोय. हा ब्रिज संपता संपताच लगेच दुसरा ब्रिज लागेल. फक्त पेट्रोल पंपाच्या तिथे थोडं ओपन आहे. म्हणजे आता आपल्याकडून ना ट्रॅव्हल्स म्हणाल ना मित्रा तर साधारण 3:30-4 लाच निघतात. म्हणजे दुपारी जेवल्या जेवल्यात निघावं लागतं 4:30. आणि एकदा आता हायवेचं काम व्यवस्थित पूर्ण झालं ना तर आपल्याकडून गाड्या रात्री निघतील. लोक जेवण वगैरे व्यवस्थित आरामात निघू शकतात. बघा इथे आहे कोकण्याचा पेट्रोल पंप. कशी आता कशी असती बघा बरं हायवे वर आमच्या माई कुत्रो लागलेलो होता. गाडी देणार तो ते असतात काय काय कुत्री त्यांच्या गाडीच्या मागे पहिला कसा आम्ही जेव्हा कणकोलीला जायचो ना आम्हाला पूर्ण एक तास लागायचा शिरगाववरून कणकोलीला जायला म्हणजे एसटीने. आणि गाडीने तर बरं मला वाटतं पाऊन तास लागत होता ना. हो अर्धे असतात. आणि कणकवलीला आपण जर प्रायव्हेट स्वतःची गाडी असेल तर 15-20 मिनिट. आणि मित्रांनो, आता आपण हा जो आता व्हिडिओ चालू करतोय ना हे पार्ट मध्ये येईल. म्हणजे आमचा या व्हिडिओ बनवण्याचा हेतू म्हणजे तुम्हाला जो आता रस्त्याची सद्यस्थिती आहे ती आम्हाला दाखवायची आहे. म्हणजे कोणी इकडे येण्याचा प्लॅन करत असेल तर बाबा हा अशी रस्त्याची कंडिशन आहे ते त्यांना समजेल. छानस असं दुःख पडलेलं आहे, थोडं थोडं आहे दुःख.
दोन वर्षानंतर ना, आता दोन दीड वर्ष झाली, दीड वर्षानंतर आम्ही तरळ्याच्या इकडे आलोय, तरळ्यापर्यंत आलेलो आम्ही, पुढे बघितलंच नव्हतं, त्याच्यामुळे आमच्यासाठी पण नवीनच आहे रस्ता. आता म्हणजे काय कंडिशन आहे ते बघूया. आलेलोच नाही हो, कारण मागच्या वेळी आम्ही मुंबईला गेलेलो ना, आपण याच्या मार्गे गेलेलो, पुन्हा बेंगलोर हायवे ने गेलेलो, त्याच्यामुळे हा रस्ता आम्ही बघितलाच नाहीये. हा बोल ना बाबू, हे अजून आपण बाबू संध्याकाळी पोहोचणार मुंबईला, कुत्र्यांचा काय बाजू पण होत नाही. एकदा सांभाळचं लागत जरा रस्त्यावर, बिंदास गाडी नाही चालू शकत, कधी मधी येते खडी अशी टाकलेली असते. आपल्याला आता इथून लांजा दाखवतोय 60 किलोमीटर, 1 तास 14 मिनिट दाखवतोय, आणि आपण जरा 80 आतमध्येच जातोय, जरा ऍव्हरेज काढत फिलअप करायचं आहे. कारण काल मी चेक केलं ना मित्रांनो, तर आमच्याकडे 117.56 असं पेट्रोल होतं. काल सकाळी काहीतरी पेट्रोल कमी झालं, म्हणजे 111.something आहे, 35. दुर्गात पूर्ण रस्ता चांगला आहे, बिंदास डोळे टाकून गाडी चालवायची. इथे वाघाची वाडी आहे, आपण लाईट बंद करूया. म्हणजे एकदा तुम्ही सिंधुदुर्ग मध्ये एंटर करताय ना, तर पूर्ण गोव्यापर्यंत रस्ता चांगला आहे. खराब आहे, काम चालू आहे. हा कसा गाडी बघून आडवा आला बघा, गाडी बघितली की येतात ते मुद्दा. मित्रांनो, हे जे देऊळ आहे ना, तेव्हा ते मधी होत बरोबर, म्हणजे दोन्ही साइड ने तेव्हा रस्ता होता. ते आता मस्त बांधलंय व्यवस्थित. अधिष्ठी मंदिर आता, अधिष्ठी ना हायवेच्या एकदम बाजूला दिलंय ना, मस्त त्या बाजू रस्ता होतो ना, या बाजू नंतर तो सिंगल व्हायचो रस्ता. सरळ कधीच गेला, सरळ गेला तर. आता राजापूर पण येत आहे, आता येत राजापूर. रस्ते बघू शकता मित्रांनो, खूप छान असे आहेत. आणि आता तुम्हाला आता कॅमेरा किती कॅप्चर करतोय बघूया, पण धुकं बघाय बसले. फोटो काढ, फोटो काढ. हे बघा, मस्त छान असं धुकं पसरलंय, म्हणजे आपल्या डोळ्यांनी बघायला इतकं भारी वाटतंय ना मित्रांनो. नाही नाही, धुक्या धुक्या. तर मित्रांनो सांगा तुमचं लक्ष्मीपूजन, दिवाळी, पहिली दिवाळी कशी झाली? आणि आम्हाला थोडा लक्ष्मीपूजनच्या त्याच दिवशी व्हिडिओ टाकता नाही आला, कारण तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलं नसाल तर नक्की बघा की एवढं जोरदार पावसानं धुतल्या ना ना, एकदा दुपारी जो चालू झालो तो अगदी रात्रीपर्यंत पाऊस होतो. मेन पावसाळा चालू आला ना, तो वाटलंच नाही की म्हणजे आता तो बंद झाला, लगेच एक सर लागली बंद झाला, नंतर वाटलंच नाही की आता पाऊस येईल असं. पण नंतर ज्या पावसानं काय केलंय विचार, अजून काम बाकी वाटत थोडं बघू शकता तुम्ही. मित्रांनो हा सीन बघा ना, किती छान वाटतोय, मस्त आहे की समोर डोंगर आहे, साईडने पूर्ण धुकं आहे, त्याच्या धुकं धुकं भरपूर आहे मित्रांनो. आपण निघालेलो किती, आपण बरोबर 6 निघालो ना ग, पण तेव्हा कॅमेरा चालू नाही केला कारण पूर्ण काळोख होता. आता पण वातावरण बघा, इथे पण पाऊस पडून गेलाय वाटत का, सगळीकडेच पडला. हो अरे पाटणच आहे. हा बोल ना, काळू पहिला वेळ आता सकाळ व्हायचा. बघा नवीन ब्रिज च बांधकाम चालू आहे, आपला जुनाच ब्रिज आहे. तिथे नदी किंवा गोड पाणी असतं ना, तिथे धुकं जास्त असतं आणि थंडी जास्त असते. मेन गोष्ट म्हणजे थंडी. हा बघा, हा इकडनं एक रस्ता आहे गगनबावड्याला जायला, इथली लोक खाली आहे. तिथून राईट घेतलात ना की हा रस्ता पकडून आपण तिकडे गगनबावडा साईडला जाऊ शकतो, पूर्ण आपल्याला ह्याच्यापर्यंत जायची गरज नाही, तरळ्यापर्यंत. राजापूर 19 किलोमीटर आहे. कुत्रे कसे झोपले बघा. हा मग आई इले बसत, हा
हे बघा मित्रांनो, इथे आता सिंधुदुर्गाची हद्द संपली आहे आणि आता आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. ही झाडं जी लावतात ना ती खूप छान, म्हणजे अशी फुलं मस्त असतात ना शावणी, त्याला वेगळी रंगी बेरंगी. पण या झाडांचं मेन कारण कशाला असतं माहिती आहे, रात्रीचा जेव्हा आपण प्रवास करतो ना आणि समोरच्याने जर अप्पर दिलेला असेल तर ती लाईट आपल्या डोळ्यावर पडत नाही, त्याच्यासाठी या झाडांचा वापर होतो. आता बघूया आपण, आता राजापूर मध्ये आल्यावर चहा वगैरे मिळते का बघूया. अमृत तुल्य येवले, श्रावणीला पण आवडते ड्रायव्हिंग करायला पण तिला येत नाही. श्रावणीक पण शिकून जा म्हणजे मला बरं पडेल ते. चला भेटूया राजापूर मध्ये. मंदिर आलं सोने सांगितलेलं की मला मंदिर आल्यावर सांगा, ते बापूला सांगितलंय मी. धार्मिक आहे, धार्मिक मुंडा. आणि पुढे बघताय तुम्ही मस्त दिसतोय रस्ता. श्री दीना देवी नागेश्वर प्रसन्न असं लिहिलेलं आहे. रस्ते बघूनच आमचा म्हणजे आम्ही आधी जे रस्ते बघितलेले आहे ना सारखे मुंबई भारीच वाटत, लय भारी. मित्रांनो आता इथे तुम्हाला येऊन पहिला टोल लागणार आहे जेव्हा तुम्ही नांदगाव मार्गे येत आहे. इथे हा बघा, हा पहिला टोल आहे पण आय थिंक तो चालू झाला नसावा. पूर्ण रस्ता जेव्हा होणार तेव्हा टोल सुरू करणार ते. हे डायरेक्शन आहे, तुम्हाला मिळणार आहे पहिला टोल. रेट वगैरे लिहिलेला नाही आहे, फक्त बाकी सगळं लिहून ठेवलंय म्हणजे छोट्या गाड्यांसाठी. आपण याच्यावर नाही येतात नांदगाववरून येताना बोलतो डायरेक्ट. सावधगिरी, पुढे स्वयंचलित अडथळा आहे. आपल्याला लांजा आहे 35 किलोमीटर. अर्धा तास आहे, अर्धा तास लागेल. आता आपण उतार उतरतोय, त्यानंतर आता आपल्याला राजापूर लागणार आहे. इथे थोडा खराब आहे रस्ता, इथलं काम झालं नाहीये. सिंधुदुर्गात पूर्ण झालाय रस्ता, सगळं काम झालं. आता मधी मधी आता बघूया आपल्याला कसे रस्ते मिळतात. इथे थोडा आता उतार हा खराब आहे. तुम्ही पडेल मार्गे येत आहे ना आंबेरी पूल वगैरे धरून, तर तुम्ही या रस्त्याने इथे जॉईन होऊ शकता. म्हणजे तुम्हाला इथे जवळपास जायचं असेल तर, नाहीतर मग तुम्ही रत्नागिरीत बाहेर पडू शकता. हो तिकडून तुम्हाला जर लांजाला जायचं असेल ना तर तुम्हाला इकडनं यावं लागेल ह्या साईड. हा जामसंड्यात ना पडेल मार्गे, मग मुंबईला जाणाऱ्यांचं ना 50 ते 60 किलोमीटर रनिंग वाचतं त्या साईडने. तर देवगड जामसंड या साईडचे कोण असतील ना, पण त्यांना माहितीच असेल कसं गेलाय. डायरेक्ट बीच तकडी जोडतो माहिती रस्ता असतो तकडी. हा तो ब्रिज केवढा मोठा होतोय बघा समोर, हा डायरेक्ट जोडणार म्हणजे ते वळण पूर्ण कट करून ना हे यूटर्न आहे ना आता जे घेऊन आलो आपण इकडे राईट साईडला हे गेलं रेल्वे स्टेशन आहे. हा कसा आहे बघा वरती राजापूर रेल्वे स्टेशन वरती राहिलं, हा खूप मोठा ब्रिज केला आहे. खूप उंच आहे, खूप उंच आहे ब्रिज. तिकडे आता बरोबर युटर्न आहे बघा, दिवळा
राजापूर बघून घ्या. राजापूर बघा, तसं श्रावणीचा फोन आलाय, मुंबई आल्याने फोन केल्याने स्टेटस बघल्याने वाटत. मित्रांनो काय सांगणार तुमका आता, राजापुरात राजापुरात पोहोचला. ऐकत नव्हता, पावले जाऊन बाहेर पडला. राजापूर राजापूर पावणे सहा निघाला, घराच्या बाहेर पावणे सहा वाजता बाहेर पडला. मित्रांनो अजून ब्रिजचं काम झालेलं नाहीये. मित्रांनो आपण आहोत लांजाच्या मागे 9 किलोमीटर. ते देऊळ गेलं आणि ट्राफिक आहे जरा, कारण एकच सिंगल रोड आहे. शुक्रवार, काल गुरुवार झालं ना, माशेच असतली. होय होय ना, बघाय देऊ तर 8 वाजता माशांसाठी गर्दी बघाय. होय होय, माशेच माशेच. बघा मित्र, म्हणजे 8 वाजता 8 पण नाही वाजले अजून, तर त्या माशांसाठी किती गर्दी आहे बघा. जरा चांगला रस्ता दिसतोय, आपला जुनाच हायवे आहे. चला
सीएनजी भरून घेऊया. पेट्रोल कमी झालंय. अशी लावो सीएनजी भरताना गाडीत नाही बसत. दादा बघ इग्निशन ऑफ. पुढ्या 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 म्हणून विचारलेले. नको नको सगळ्यांनी उतरा खाली उतरा. काय असतं मित्रांनो? आता आपण आहोत लांजा मध्ये, लांजा या शहरात आहोत आणि आता आपण इथे गाडीमध्ये सीएनजी फिल करतोय. तर इथे काकांशी बोललो आपण, तर काका बोलले की 210 आहे, मग त्याच्यामुळे थोडा जास्त बसेल. आणि इकडे रेट आहे 69.90, म्हणजे 70 आहे रेट, तर कोल्हापूरपेक्षा 3-3.5 रुपये कमीच आहे. तर आता आपण इथे गाडी फुल करूया आणि पुढे जाऊया. काका तुम्ही इथलेच हे आहेत काका? काका नाव कसं तुमचं? गुरुप्रसाद म्हणून नाव आहे. तर बघा हा आहे लांजाचा पेट्रोल पंप. जर तुम्ही नांदगाव मार्गे जर येत आहे तर तुम्हाला लांजामध्ये पहिला सीएनजी स्टॉप मिळणार आहे. मित्रांनो बघा आता आपण सीएनजी भरलाय. जो कोल्हापूरमध्ये भरलेला तो 73.75 असा होता, 74 पकडा. इथे आपल्याला 70 रुपये किलोने पडलाय, पर किलो 70 रुपये. आणि 8.5 किलो आपल्या टाकीमध्ये सीएनजी बसलाय. तर आता बघूया कुठेपर्यंत जाते. मी काटा लावला आहे 8.5 किलो मध्ये. आता आपण किती रनिंग पार करतोय ते बघूया. आणि आता लांजा संपेल, फक्त जर आता चहा किंवा असं कुठेतरी बघूया ना श्रावणी. बोलून होते गुगल वालीच बोलून होते मम्मी बोलतो. हा तर आता आपण फक्त चहा बघणार आहोत कुठेतरी बाहेर मस्त पैकी, तिथे व्यवस्थित असं अशी गर्दी वगैरे नसेल, फक्त शांतता असेल अशा ठिकाणी. आता आपण अजून आहे लांजा बरंच मोठा आहे, म्हणजे बाजारपेठ भारी वाटतात. इकडे मित्रांनो काहीच अजून सुरुवातच नाहीये, रस्त्याची काहीच दिसत नाहीये. भावभीत आहे ना, त्याच्यामुळे ते भांड्या म्हणजे भांडे खूप दुकानं लावले भांड्यांची. सावंतवाडी बेळगाव, बेळगाव त्यांची बेळगाव लांजावर ना, लांजावर ना लक्ष. सारी 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 चालत जाव. आम्ही गाडी चालू केलीच आम्ही इला असता बघतोय बाहेर. फॅमिली असेल तर सकाळी करायला बरं नाही, जसं रात्रीचा प्रवास चांगला असतो, गर्मी वगैरे नसते. पण कशी अशा रस्त्यात सकाळचाच प्रवास केलेला बरा, कारण रात्री व्हिजिबिलिटी कमी होते ना, म्हणजे नक्का खड्ड्यात आम्हाला समोर आल्याशिवाय दिसत नाही. काहीतरी आलं असणार, अरे पाली असेल, पाली पालीच असणार. 31 किलोमीटर होत ना बघ तिथे गेलेले. हा पल्ली ना पाली आलेला आहे मित्रांनो, बघू शकता. आता पालेमध्ये आहोत आपण, पाली बाजारपेठ. जरा चहा बघ कुठे दिसतोय का, कुठे थांबूया. साईडला
संत्री आहेत काय जडे आपण संत्री घ्यायला थांबलो इथे पालीमध्ये शंभर एक किलो एक घेऊया आपण लागतील ना पूर्ण जायला चांगली बघून घेऊ जा ना तू उतर खरे देतले बरोबर मागकांटा तुम्ही उतरा ना हे बघा आम्हाला सांगताय उतरायला आपण उतरायचं कच्ची देऊ नको पिवळी कच्ची नको कच्ची नको पिवळी पिवळी द्यावा चांगली तयार झालेली आताच खायची म्हणून जास्त काय इथे लांजा आपण पालीमध्ये चहा पिण्यासाठी थांबलेलो आहोत जे श्री स्वामी समर्थ टी स्टॉल म्हणून आहे काका आहेत इकडे काका नाव कसा तुमचा विकास आडनाव सावंत विकास सावंत आहेत तर काकांकडे काकांच्या हातची आता चहा पिऊया आपण मस्त पैकी इकडून निघूया पुढे काय पाहिजे तुला नाही हो व्यवस्थित आहे थंड सकाळीच नाही पाहिजे बाबू गरम मला नाही असं नाही आपण घेऊया पुढे थंड घेऊया पण दुपार होऊन देत ऐकलं सकाळीच नाही पाहिजे बाबू सकाळी चांगलं असतं मग घसा दुखणार तर चला इथे चहा पिऊया आणि आपण निघूया पुढच्या प्रवासाला मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पालीपर्यंत रस्त्यांची जी काही कंडिशन आहे ती आपण इथे बघितली आहे आता पालीनंतरचा पुढील रस्ता आपल्याला पार्ट टूमध्ये बघायला मिळेल पण पालीपर्यंत मी तुम्हाला सांगू शकेन की अगदी सिंधुदुर्ग सोडेपर्यंत तर खूप छान रस्ता आहे लांजानंतर पुढे पॅचेस आहेत की थोडा रस्ता खराब आहे थोडा चांगला आहे पण बऱ्यापैकी पालीपर्यंत तरी तुम्ही बऱ्यापैकी येऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही तर ह्याच्या पुढे आपण बघणार आहोत की पुढे रस्त्यांची कंडिशन कशी आहे की आपण कोल्हापूर मार्गे येणं आपल्याला परवडत आहे की या मार्गे येणं जो आपला मुंबई गोवा हायवे आहे तर त्या मार्गाने यायचं आहे ते चला तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघत राहा आणि दुसरा पार्ट मी लवकरात लवकर घेऊन येतो कारण इथे मी मुंबईला असल्यामुळे थोडं नेटचा इश्यू होतो आहे पण तरी पण काय ना काय प्रयत्न करून लवकरात लवकर तुमच्यासमोर तो व्हिडिओ आणण्याचा मी प्रयत्न करतो चला तर तुम्ही रस्ता एन्जॉय करा बाय बाय टेक केअर बहकी सभी जुबा है हम है हजारों में अब की कमी जरा है हर चीज खास है अब है जो है वो समा है तुम रह सके तो रबा है अब है जो है वो समा है तुम रह सके ऐसी जीत अब चाहे जिंदगी ऐसी जीत अब चाहे जिंदगी है
सहनी हमें सजा है, हम हैं बाजारों के, सबकी नजर यहाँ है, हर चीज राज है। अब है जो है वो समा है, तुम रह सके तो रबा है। अब है जो है वो समा है, तुम रह सके ऐसी जीत, अब चाहे जिंदगी ऐसी जीत, अब चाहे जिंदगी है।